नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एफ वाय एस वाय आणि टी वाय बी कॉम दोन हजार तेरा पॅटर्नच्या एक्झामच्या टाइम टेबलबद्दल ह्या एक्झाम ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकवीस दो यांचं आयोजन फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीस यामध्ये करण्यात आलेलं आहे तर या परीक्षांचं टेबल आपण बघणार आहोत कोणत्या परीक्षा या महाविद्यालयीन स्तरावर घेणार आहे आणि कोणत्या परीक्षा या विद्यापीठ स्तरावर म्हणजे अंतर्गत होणार आहे त्या बाबतीतली माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच काही तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही इथे यूट्यूब चॅनलला चॅटबॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तुमच्या प्रश्नाची उत्तरंही दिली जातील चला तर मग बघूया आपण टाईम टेबल कसं बघूया त्याच्यातल्या त्याच्यात सुरुवातीला आपण एफ वाय आणि एस वायच्या टाईम टेबलबाबत जाणून घेऊ आणि नंतर टी वाय बी कॉम दोन हजार तेरा पॅटर्नच्या एक्झामबद्दल जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी काय केलेले आहे टाइम टेबलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही टाईम टेबलच्या लिंकवर क्लिक करून काय करू शकता या इंटरफेसवर येऊ शकता इथे तुम्हाला या पद्धतीने डाव्या साईडला बघा इथे टाईम टेबल ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि कंसामध्ये दिलेलं आहे शेड्युल इन फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीस यामध्ये दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला फॅकल्टी दिलेली आहे फॅकल्टी इक सब्जेक्ट अगोदर दिलेले आहे नंतर फॅकल्टीमध्ये कॉमर्स अँड मॅनेजमेंट दिलं हुमॅनिटी दिलं इंटर डिसिप्लिनरी दिलं नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मॉक टेस्ट शेड्यूल आणि नोटिफिकेशन या पद्धतीच्या महत्त्वाचे टॅब दिलेले आहे तर यामध्ये आपल्याला या एफ वाय आणि एस वाय टी वाय बी कॉम दोन हजार एकोणावीस सॉरी दोन हजार तेरा क्रेडिट पॅटर्न किंवा तेरा पॅटर्नच्या बाबतीत टाईम टेबल बघायचं म्हणून तुम्ही इथं फॅकल्टी दोन नंबरला कॉमर्स अँड मॅनेजमेंट दिले त्यावर तुम्ही क्लिक करा आणि इथे तुम्हाला कोर्सेस दिलेले आहे ओके सो या कोर्सेसवर तुम्ही कॉमर्स याच्यावर क्लिक करा इथे तुम्हाला जे जे टाइम टेबल पब्लिश झालेले ते ते टाईम टेबल तुम्हाला इथे दिसून येतील ज्यामध्ये बी बी ए आय बी नंतर बी बी ए नंतर बॅचलर ऑफ कॉमर्स दोन हजार तेरा दिलेलं आहे so सो यावर इथे बघा बॅचलर ऑफ कॉमर्स दोन हजार तेरा रिवाईज पॅटर्न दोन हजार तेरा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे टाइम टेबल बघण्यासाठी तुम्ही इथे बघा उजव्या साईडला जे काही तीन डॉट दिलेले आहे त्यामध्ये दे जा आणि डेस्कटॉप साईड तुम्ही काय करा सिलेक्ट करा त्याच वेळेस तुम्हाला या पद्धतीचे टाइम टेबल दिसून येतील इथं मी या टेबलवर किंवा या लिंकवर मी क्लिक केलं आणि ते टाईम टेबल मी डाउनलोड केलं ठीक आहे टाइम टेबल डाउनलोड केल्यानंतर मी ते टाइम टेबल ओपन करतो तर इथे तुम्हाला टाइम टेबल पूर्णपणे दिसून येणार आहे ओके तर ता टाइम टेबल अगोदर जाणून घेऊया तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो यामध्ये एस या वायचं जे काही म्हणजे यामध्ये उल्लेख केलेले के जे काही पेपर आहे हे पेपर विद्यापीठ कंडक्ट करणार आहे म्हणजे एस वाय बी कॉम दोन हजार तेरा पॅटर्नची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे एफ वाय बी कॉम दोन हजार तेरा पॅटर्न एक्सटर्नल स्टुडंटची एक्झाम विद्यापीठ घेणार आहे तर फर्स्ट इयर बी कॉम दोन हजार तेरा पॅटर्नची एक्झाम जे रेग्युलर स्टुडंट होते पण आता बॅकलॉग राहिलेले आहे यांची एक्झाम महाविद्यालयीन स्तरावर आयोजित केली जाईल हे मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे फक्त जे बॅकलॉग स्टुडंट आहे शिवाय विद्यापीठातील एक्स्टर्नल स्टुडंट आहे यांची एक्झाम विद्यापीठ लेवलला घेणार आहे ओके okay, so, सो एस वाय बी कॉम दोन हजार तेरा क्रेडिट पॅटर्नचा बिझनेस कम्युनिकेशनचा जो काही पेपर असणार आहे हा, हा पेपर दोन हजार एकोणावीसच्या इक हा पेपर दोन मार्चला दुपारी एक ते तीन या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे तर कार्पोरेट अकाउंटिंग हा पेपर तीन मार्चला एक ते तीन या वेमध्ये होणार आहे तर बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो हा पेपर चार मार्चला एक ते तीन या टायमिंगमध्ये होणार आहे तर बिझनेस मॅनेजमेंट हा पेपर पाच मार्चला एक ते तीन या वेळेत होणार आहे तर जे काही सात मार्चला जो काही पेपर आहे तो म्हणजे इलेमेंट्स ऑफ कंपनी लॉ ज्याला आपण म्हणतो सी लॉ ला। कंपनी लॉचा पेपर सात मार्चला एक ते तीन या वेळेत होणार आहे तर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फर्स्ट किंवा ज्याला आपण स्पेशल पेपर फर्स्टचे जे काही पेपर आहेत तर हे पेपर आठ मार्चला एक ते तीन या टायमिंगमध्ये होणार आहे म्हणजे त्यामध्ये कोणकोणते पेपर आहेत की बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन बँकिंग अँड फायनान्स बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग फर्स्ट बिझनेस स्टॅटिस्टिक बिझनेस एंटरप्रुनरशिप मार्केटिंग मॅनेजमेंट डिफेन्स बजेटिंग फायनान्स अँड मॅनेजमेंट दॅन कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड ॲप्लिकेशन हे जे काही स्पेशल पेपर आहेत यांचे पेपर आठ मार्च दोन हजार बावीसला दुपारी एक ते तीन या टायमिंग स्लॉटमध्ये होणार आहे कोणत्याही एका तासात आपल्याला हे पेपर द्यायचे आहेत हे झालं एस वाय बी कॉम दोन हजार तेरा क्रेडिट पॅटर्नचे ह्या एक्झाम कोण घेणार आहे विद्यापीठ घेणार आहे परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन एम सी क्यू टाईप राहणार आहे साठ प्रश्न विचारले जातील कोणतेही पन्नास प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि कालावधी एक तासाचा आहेत तर जे विद्यार्थी एफ वाय बी कॉम दोन हजार तेरा पॅटर्न जे एक्स्टर्नल स्टुडंट आहे त्यांच्यासाठी जे एक्स्टर्नल स्टुडंट आहे त्यांच्यासाठी त्यांचा कंपल्सरी इंग्लिशचा पेपर नऊ मार्चला दहा ते बारा या टायमिंगमध्ये होईल फायनान्शियल अकाउंटिंगचा पेपर दहा मार्चला सॉरी फायनल यस यस बरोबर दहा मार्चला दहा ते बारा या टायमिंगमध्ये होईल तर बिझनेस इकॉनॉमिक मायक्रोचा पेपर अकरा मार्चला दहा ते बारामध्ये होईल तर बिझनेस मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिकचा पेपर जो काही होणार आहे तो देखील बारा मार्चला दहा ते बारा या टायमिंगमध्ये होईल कोऑपरेशन तसेच बँकिंग तसेच मॅनेजर इकॉनॉमिक्स हा जो काही पेपर आहे तो चौदा मार्चला दहा ते बारा या टायमिंगमध्ये होणार आहे तर बिझनेस एंटरप्रोनरशिप सॉरी बिझनेस इन्वयरमेंट अँड एंटरप्रुनरशिप हा पेपर पंधरा मार्चला दहा ते बारा यामध्ये होणार आहे तर इसेन्शियल्स ऑफ ई कॉमर्स कन्झ्युमर प्रोटेक्शन इन्शुरन्स अँड ट्रान्सपोर्ट मार्केटिंग अँड सेल्समनशिप हे पेपर देखील पंधरा मार्चला दहा ते बारा या टाइम स्लॉटमध्ये होणार आहेत तर संस्कृत ॲडिशनल इंग्लिश मराठी आणि हिंदी यासारख्या जे काही भाषेविषयक आहेत यांचे पेपर सोळा मार्च दोन हजार बावीसला दहा ते बारा या टाइम स्लॉटमध्ये होणार आहे ओके okay, हे झालं एफ वाय आणि एफ वाय बी कॉम दोन हजार तेरा पॅटर्न एक्स्टर्नल स्टुडंटसाठीचं चा टाइम टेबल याच्या अगोदर आपण बघितलं एस वाय बी कॉम दोन हजार तेरा बॅकलॉक आणि रेग्युलर स्टुडंट किंवा रेग्युलर आणि एक्स्टर्नल स्टुडंटचं टाइम टेबल आपण बघितलं होतं आता आपण बघणार आहोत टी वाय बी कॉमच्या एक्झामचं टाइम टेबल बघा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला टी वाय बी कॉम कौंसामध्ये दोन हजार तेरा पॅटर्न दिलेला आहे त्यावर तुम्ही काय करू शकता क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला ही फाईल डाउनलोड होणार आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर तिथे तुम्हाला वन बाय वन टाईम टेबल बघता येणार आहे आपण इथे टाईम टेबल डाउनलोड केलेलं आहे तर बघा जे विद्यार्थी टी वाय बी कॉमचे बॅकलॉक विद्यार्थी आहे रेग्युलरचे आणि एक्सटर्नलचे ओके कारण आता टी वाय दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न आलेला आहे बट ज्या विद्यार्थ्यांचा दोन हजार तेरा पॅटर्न होता तर त्या विद्यार्थ्यांचा बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क हा पेपर दोन मार्चला दहा ते बारा या टायमिंगमध्ये होणार आहे तर ॲडव्हान्स अकाउंटिंग हा पेपर तीन मार्चला दहा ते बारामध्ये होईल इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक्स अँड इंटरनॅशनल इकॉनॉमिक हा पेपर चार मार्चला दहा ते बारा या टायमिंगमध्ये होणार आहे तर ऑडिटिंग अँड टॅक्स हा पेपर पाच मार्चला दहा ते बारा यामध्ये होणार आहे तर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड हा पेपर सहा मार्चला दहा ते बारा यामध्ये होईल तर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तीन हा पेपर आठ मार्चला दहा ते बारा यामध्ये होईल म्हणजे याच्यामध्ये बघा स्पेशल पेपर सेकंडचे जे काही विषय आहेत म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बँकिंग अँड फायनान्स बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस कॉपरेशन कॉस्टिंग बिझनेस स्टॅटिस्टिक एन्टरप्रुनरशिप मार्केटिंग मॅनेजमेंट यांचे जे काही पेपर नंबर सेकंड आहे ना हे सहा मार्चला दहा ते बारा यामध्ये होणार आहे तर पेपर नंबर थर्ड हे आठ मार्चला दहा ते बारा या टायमिंगमध्ये होणार आहे ओके सो या पद्धतीचा टाईम टेबल तुम्हाला दाखवलेलं आहे तर जे विद्यार्थी तुमचे वोकेशनल कम्प्युटर ॲप्लिकेशनला आहे तर त्यांच्यासाठी नऊ मार्चला हा पेपर दहा ते बारा या टायमिंगमध्ये होणार आहे ओके सो या पद्धतीचं डिटेल टाइम टेबल आपण ग्रुपला पण शेअर केलेला आहे तर तुम्ही या टाईम टेबलच्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं टाइम टेबल बघू शकता तसेच तुम्हाला काही मी महत्त्वाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःचं इंडिव्हिज्युअल टाइम टेबल कसं बघायचं त्यावर तुम्ही क्लिक करून तुमचं एक्झामचा टाइम टेबल किंवा जो काही स्कोर आहे तो तुम्ही चेक करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही पेपर देऊ शकता काही शंका असेल तर निश्चित तुम्ही बॉक्समध्ये विचारा आपल्या प्रश्नाची उत्तरं हे दिली जातील तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद